मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समीन वारखेडे विरोधात गुन्हा दाखल. सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई. एनसीबीतील काही तत्कालीन अधिकाऱ्यांनाही समन्स बजावलं. मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार. सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाजाचा घात होऊ नये म्हणून पुन्हा उपोषण, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर सरकारनं 2 दिवसात विशेष अधिवेशन घेऊन सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करावं, जरांगेंची मागणी. मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. नाशिकच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती. पोलिसांनी भुजबळांची सुरक्षा वाढवावी, कार्यकर्त्यांची मागणी. मनोज जरांगेंना महाराष्ट्र भूषण द्या. धाराशिवच्या पांगदरवाडीमध्ये ग्रामपंचायतीत ठराव. ग्रामसभेमध्ये बहुमतानं ठराव मंजूर. मनोज जरांगे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. छगन भुजबळांनी यापूर्वीही मराठा आरक्षणाला विरोध केला, पैसे देऊन याचिका दाखल करायला लावल्या. जरांगेंचा भुजबळांवर आरोप. येत्या जूनपासून राज्यामध्ये ज्या मुलींच्या पालकांचं 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न, त्यांना मेडिकल इंजिनिअरिंगसह जवळपास 600 अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत दिलं जाणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. मुलींप्रमाणे मुलांनाही संपूर्ण शिक्षण मोफत द्यावं, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांची मागणी. एसटी कर्मचाऱ्यांची बेमुदत उपोषणाची घोषणा. कामगार संघटनेची एसटी महामंडळाला नोटीस. महागाई भत्ता, घरभाडं भत्ता, वार्षिक वेतनवाढ इत्यादी मागण्यांसाठी संपाचं अस्त्र उपसण्याची घोषणा. राज्यामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता. विदर्भामध्ये 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा अहवाल लवकरच. कामकाज फेब्रुवारी अखेर आटोपणार. कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारी 2018 हिंसाचार झाला होता. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 440 आशा सेविका निलंबित. महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा निर्णय. पालिकेतील आरोग्य विभागाच्या स्वयंसेविकांनी संप पुकारला होता, तर 24 तासांच्या कामावर रुजू न झाल्यानं पालिका आयुक्तांनी कारवाई केली. उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर काय भाष्य करणार, याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. गडहिंग्लज आणि चंदगडमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. गडहिंग्लजच्या नूल गावामध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत. काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार. संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथे हा पक्षप्रवेश होईल. रायगडमध्ये भाजपचाच खासदार आणणार. भाजपचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदेंचं तटकरेंना आव्हान. मागच्या वेळी गीतेंचा कडेलोट केला, यावेळी तटकरेंचा कडेलोट करणार. शिंदेंची तटकरेंवर सडकून टीका. रामटेक लोकसभा मतदारसंघावर शरदचंद्र पवार गटाचा दावा. माजी आमदार प्रकाश गजभिये यांना उमेदवारी द्यावी. नागपुरातील बैठकीमध्ये एकमतानं ठराव मंजूर. पुण्यातील डेक्कन भागातील खंडोजीबाबा चौकात पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीची तोडफोड. निर्भय बनू कार्यक्रमात जाताना वागळे यांची गाडी फोडली. निखिल वागळे गाडी तोडफोड प्रकरण. राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरही गुन्ह्याची. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.